नमस्कार, मी प्रतीक्षा, महा 24 न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, मोदी शहांचं पुन्हा धक्का तंत्र. जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल. एका अगदीच नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिली आहे. नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री व भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे अंदाज चुकवत आपल्या धक्का तंत्राचा वापर करत एका अगदीच नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिली आहे. यापुढे गुजरातचे मुख्यमंत्री हे भूपेंद्र पटेल असणार आहेत. 12वीपर्यंत शिक्षण झालेले भूपेंद्र पटेल पहिल्यांदाच 2017 आमदार बनले आणि मंत्री न होता सरळ मुख्यमंत्री झाले. राष्ट्रपती पदासाठी नाव किंवा लोकसभा सभापती पदासाठी शर्यतीत नसलेले नाव मोदी शहा जोडीने निवडले होते. नुकतेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदासाठी पुष्कर सिंह तर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी बसवराज बोमई यांचे नाव नसलेले चर्चेत जाहीर झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला 1 वर्ष बाकी असताना रुपाणी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर गुजरातचा नवा चेहरा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा होत्या. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती. मात्र आता गुजरात भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आल्याचा निर्णय झाला आहे. भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे. भूपेंद्र पटेल हे 2017 गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभेत मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. तब्बल 1,17,000 मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते. काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता. भूपेंद्र पटेल हे यापूर्वी अहमदाबाद नगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दरम्यान विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही हे स्पष्ट दिसत होते. तसेच त्यांना गुजरातमधील कोरोना स्थितीने हाताळता आली नाही. या 3 महत्त्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून विजय रुपाणी यांना हटविण्यात आले अशा चर्चा आहेत. सूत्रांनुसार अमित शाह हे 2 दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास गुजरातला आले होते. त्यानंतर लगेचच सकाळी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.